नमस्कार, मी रेणुका, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण नाशिक मधली एक धक्कादायक घटना बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत। 3.5 वर्षांच्या मुलाचा आईनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। ऑनलाईन अभ्यास करत नसल्याचा राग तिच्या मनात होता। नाशिकच्या पाथर्डी फाटा भागातली ही घटना असल्याचे माहिती समोर येते। पोलिसांकडून या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू झालाय। नाशिकमधला अत्यंत दुर्दैवी प्रकार आपण म्हणायला हवा। 3.5 वर्षाच्या मुलाचा खून आईनंच केलाय अशी माहिती समोर आलेली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातली ही घटना असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। इंदिरानगर पोलीस सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात। या घटनेमुळे साहजिकच खळबळ उडालेली आहे। 3.5 वर्षाच्या मुलाचा खून करत तिनं त्याचं आयुष्य संपवलं असा प्रकार समोर येतोय। हा मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नव्हता आणि त्याच्यामुळे तिला राग आला होता अशी प्राथमिक माहिती मिळते, आणि त्याच्यातून तिनं हे पाऊल उचललंय अशी देखील चर्चा सध्या तिथे सुरू आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत लक्ष्मण घाटोळ, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे, अधिक काय तपशील या संदर्भातला मिळू शकला? नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। खरं तर मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे। आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर या महिलेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। शिखा सागर पाठक असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे आणि तिच्याच 3.5 वर्षाच्या मुलाची तिने हत्या केलेली आहे। ती खरं तर तिच्या आईवडिलांच्या घरी आलेली होती आणि तिने स्वतःच्या राहत्या घरामध्ये बेडरूमचा दरवाजा बंद करून आतमध्ये गळफास घेतलेला होता, मुलाची हत्या केलेली होती अशी माहिती समोर येते आहे। ज्यावेळेला तिच्या आईवडिलांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला त्यावेळेला आतमधून कुठल्याही प्रकार प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स आला नाही, त्यामुळे त्या तिच्या त्या मुलीचा आई वडिलांनी तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेला दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेला ती महिला जी आहे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आढळून आली आणि तिच्या आत्महत्या केलेल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर एक चिठ्ठी पोलिसांना आढळून आलेली आहे पंचनाम्यामध्ये, आणि त्या चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येला कुणालाही दोष देऊ नका अशा प्रकारची मागणी त्या महिलेने त्या चिठ्ठीत केलेली आहे। आणि एकूणच ही आत्महत्या का झाली, कशामुळे त्या महिलेने आत्महत्या केली आणि आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाची या महिलेने गळा आवळून हत्या का केली असावी असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहे। मात्र आता पोलिसांकडनं तपासाची माहिती तपासामध्ये जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये देखील अशी माहिती कळालेली आहे की तो मुलगा जो आहे तो ऑनलाईन शाळेमध्ये अभ्यास करत नव्हता, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता आणि त्यातून या महिलेने त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असावा, आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार ज्यावेळेला त्या महिलेला कळाला आणि त्यानंतर तिने स्वतःला देखील संपवलेला आहे अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे। मात्र नेमकं कारण काय आहे ते मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही। जी सुसाईड नोट त्या महिलेच्या जवळ मिळाली त्याच्यामध्ये देखील काही गोष्टींची स्पष्टता होत नाही आहे, त्यामुळे आता पोलीस जे आहे ते त्या महिलेचा जो मोबाईल आहे आणि इतर कुठल्या ज्या गोष्टी संशयास्पद पंचनाम्यामध्ये आढळलेल्या आहे त्याचा आधार घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करतील आणि त्यानंतरच या घटनेची खरी माहिती जी आहे ती समोर येईल। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी नाशिकहून आपल्याला माहिती देत होते, आणि या सगळ्या प्रकरणात तिनं सुसाईड नोट लिहिली आहे पण त्याच्यातून याची स्पष्टता होत नाही आहे, त्यामुळे तिनं नेमकी आत्महत्या का केली आणि मुलाला तिनं त्याच्या आधी त्याचा खून का केला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतात। आणि आता पुढची एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत। मुंबईतली पत्नीला माघारी बोलवण्यासाठी एकानं बनाव रचल्याचा प्रकार आता समोर आलाय। पतीनं मुलाच्या मृत्यूचा बनाव रचलाय, तिरडीवर मुलाला झोपून त्याचा फोटो काढला आणि मुलीवरही आत्महत्येच्या बनावासाठी दबाव घातला होता अशा देखील प्रकार आता समोर येत आहे। या मुलीच्या रडण्यानं शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या आरोपीला आता अटक केली आहे अशी धक्कादायक माहिती समोर येते। मुंबईतली ही घटना आता समोर येते। मुंबईमधली ही बातमी आपण बघतोय। कुराड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आणि अशी माहिती समोर येते की मुलाच्या मृत्यूचा बनाव आता अंगलट आलेला आणि आता व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे। अधिक माहिती घेणार आहोत अजित मांढरे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, अत्यंत काय म्हणत विकृत असाच प्रकार म्हणायला हवा? रेणुका, खरंच नाशिकमध्ये जर पाहिलं तर मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आईनेच मुलाची हत्या केलेली आहे आणि स्वतः आत्महत्या केली। आता इथं
वडिलांनी दोन्ही मुलांच्या हत्येचा बनाव केला, त्यांच्या मृत्यूचा बनाव केला आणि आपली पत्नी गावावरून येत नाही आहे हे दाखवण्याकरता मुलाला तिरडीवर झोपवलं, त्याच्या अंगावरती पांढरा कपडा टाकला, त्याच्या गळ्यामध्ये हार घातले, बाजूला अगरबत्ती लावली, स्वतः रडत बसण्याचे बाजूला फोटो काढले, मुलीला गळ्यात फास घेतला असं दाखवलं. पण ज्यावेळेस मुलीला तिच्या पायाखालची त्याने ठेवलेली बादली जी आहे ती सरकारला सांगितली, कारण त्याला फोटो असा पाहिजे होता की मुलीच्या पायाखाली त्या ठिकाणी काही नाही आहे आणि तिनं आत्महत्या घेतली हे खरं आहे हे त्याला दाखवायचं होतं. पण त्या बापाला हे लक्षात आलं नाही की जर बादली काढली तर खरंच मुलीला फाशी लागेल. आणि इथं या मुलीनं जेव्हा आडाओरडा केला की बाबा मला मरायचं नाही आहे, बाबा मला जगायचं आहे, मला आणखीन खूप काही करायचं आहे आणि सतत ती जी आडाओरडा करत होती हा तिचा आवाज जो आहे तिच्या बाजूवाल्यांना गेला आणि त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. आणि हा सगळा प्रकार जो आहे ह्या हा जो आरोपी आहे अजय गौड याच्या भावाने समोर आणला. त्याच्या भावाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्या मुलीने सांगितलं की बाबा जे आहेत ते असं असं करत होते आणि मला ती बादली पाया खालून काढायला सांगत होते, मी जर ती बादली पाया खालून काढली असती तर माझा मृत्यू झाला असता. म्हणजे कुठेतरी स्वतः सतत नशेमध्ये असायचं, आपल्या बायका पोरांना मारायचं, त्यांना गंभीर जखमा होतील इतकं त्यांना बेजर करायचं, त्यांना मारहाण करायची आणि या सगळ्या जाताला कंटाळून पत्नी गावाला गेली आणि तिला परत जेव्हा आणायचं आहे याच्याकरता सगळा दोन्ही मुलांच्या मृत्यूचा कट रचायचा. म्हणजे कुठेतरी ही सगळी विकृती जी आहे ती विकृती एक प्रकारे मुलांच्या जीवावर उठली आहे का असंच म्हणावं लागेल. एका ठिकाणी नाशिकमध्ये मुलाचा जीव गेलाय तर या ठिकाणी दोन मुलांचा जीव जाता जाता बाजूच्यांनी वाचवलेला आहे. आता कुडाळ पोलिसांनी या अजय गौडला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून तो सध्या कुडाळ पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. पण हा सगळा प्रकार जर पाहिला तर कुठेतरी लोकांचं मानसिक संतुलन जे आहे ते इतकं ढासळतं आहे किंवा इतक्या विकृतीपणाला जात आहेत की आपल्या पोटच्या त्यामुळेच अशा घटना समोर येताना दिसत आहेत. खरंय अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पत्नीला माघारी बोलवण्यासाठी या व्यक्तीनं अशा प्रकारे बनाव रचलेला होता आणि हा बनाव त्याच्या अंगलट आला. या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे. अत्यंत विकृत असा हा प्रकार आणि त्यानंतर धक्कादायक बातमी बघणार आहोत आपण. नवी मुंबईतली मुलीनं आईची गळावळून हत्या केल्याचा प्रकार ऐरोली सेक्टर 7 मध्ये घडलाय. 30 जुलैला हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते. मुलीचं वय 15 वर्ष आहे. नुकतीच ती 10वी पास झाली होती. तिनं डॉक्टर व्हावं अशी आई वडिलांची इच्छा होती आणि CET मध्ये चांगले गुण मिळावे म्हणून तिला क्लासही लावण्यात आले होते. पण मुलगी अभ्यास करत नाही आणि त्याच्यावरून काही वाद होत होते आणि त्याच्यामुळे आई तिच्या मागे तगादा लावत होती असं कारण तिनं दिलंय. 27 जुलैला या दोघींचं भांडण झालं आणि ऐरोलीतल्या मामाच्या घरी ती गेली होती आणि आईनं समजावून तिला घरी देखील आणलं. पण अभ्यासावरून पुन्हा एकदा त्यांचं भांडण झालं 30 जुलैला आणि यावेळी आईनं मुलीला मारहाण केल्याची माहिती सध्या कळते. घाबरवण्यासाठी तिनं हातात चाकू घेतला होता अशी देखील माहिती समोर येते. अधिक माहिती घेणार आहोत. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनय, नाशिकचा प्रकार आपण बघितला आणि त्यानंतर अजितची बातमी देखील आपण बघितली. एक विकृत प्रकार आहेतच पण आता हा आणखीन एक धक्कादायक प्रकार ऐरोलीतला. काय अधिक माहिती या सगळ्या प्रकाराबद्दल? नक्कीच रेणुका, जर आपण पाहिले की धक्कादायक बातमी मात्र क्षुल्लक कारणावर ही या मुली म्हणजे 15 वर्षाची मुलगी आणि ह्या मुलीने आपल्या आईची हत्या केलेली आहे. फक्त आईचं एवढंच म्हणणं होतं, आई वडिलांचं एक स्वप्न होतं की मुलीने डॉक्टर बनावं आणि त्यासाठी त्यांचा तगादा हा नेहमी असायचा की तू अभ्यास कर अभ्यास कर, नीट सारख्या चांगल्या क्लासेसमध्ये तिला मोठी फीस देऊन तिला क्लासेस लावले होते. मात्र आईचा हाच तगादा तिला त्रास देखा आणि तिने शेवटी त्या म्हणजे आपला कराटेचा बेल्ट होता, ब्राऊन बेल्ट, ती कराटेची चॅम्पियन होती आणि त्याच बेल्टने आपल्या आईची हत्या केली. रेणुका, आपल्यासोबत नवी मुंबईचे DCP सुरेश मेंगडे, आपण त्यांच्याकडून संपूर्ण ही घटना काय ती समजून घेऊया. सर, काय म्हणाल की एवढी मोठी धक्कादायक ही घटना आहे की छोट्याशा मुलीने आपल्या आईची हत्या केली, काय नक्की या प्रकार? ही घटना दुर्दैवी घटना 30 तारखेला रबाळ्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. एक हुशार मुलगी आहे आणि जिला शाळेमध्ये 92% जास्त मार्क्स पडलेले आहेत. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावं असं आईची इच्छा होती आणि त्याप्रमाणे क्लासेस वगैरे लावले होते, परंतु त्यामध्ये आई वारंवार तिला अभ्यासाचा प्रेशर देत होती आणि रागवत होती आणि यामधून वारंवार त्यांचं भांडण होत होतं आणि याचा परिपाक म्हणून 30 तारखेला दोघींमध्ये जोरदार भांडण झालं आणि मुलगी कराटेचा क्लास केलेला असल्यामुळे तिनं आईला खाली पाडलं आणि तिच्याजवळच असलेल्या कराटेच्या बेल्टनं तिला स्ट्रँग्युलेट केलं ज्यामुळे तिचा जीव गेला. त्यानंतर घाबरून तिनं आईच्याच मोबाईलवरून नातेवाईकांना मेसेज केला की मी आता कंटाळलेली आहे आणि आय क्विट अशा प्रकारचा इंग्रजी मेसेज केला आणि दरवाजा लॅन्च असल्यामुळे चावी काढून बेडवर टाकून स्वतः बाहेरून दरवाजा बंद केला जेणेकरून बंद दरवाजाच्या ती आत्महत्या असावी असं भासावं. दुर्दैवी प्रकार आहे आणि
स्वतःचीच मुलगी असल्यामुळे आम्हाला त्याबाबत स्पॉटवरच थोडा संशय होता. पोस्टमार्टम रिपोर्ट क्लिअर झाल्यानंतर मुलीकडं प्रेमानं विचारपूस केल्यानंतर, विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर या घटनेची उकल झालेली आहे. अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी याच्यामधून एक आपल्या निष्कर्ष लक्षात येतो की एक अत्यंत हुशार मुलीच्या हातून हे कृत्य घडण्यामागे अनेक कारणं याच्यामध्ये आहेत. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांचं भविष्य पाहताना आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये असलेल्या जनरेशन गॅपचा नेहमी विचार करायला पाहिजे. हे डिजिटल युगामध्ये आपण मुलांना सारखं प्रेशर टाकणे किंवा त्यांच्यावर वारंवार संशय घेणे किंवा त्यांच्या आवडीनिवडीचा विचार न करताच एखाद्या फील्डमध्ये त्यांना करिअर करायला लावणे, ह्या सगळ्या गोष्टी अशा मोठ्या दर्दनाक घटनेमध्ये जाऊ शकतात. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांबरोबर जास्त वेळ देऊन त्यांचं भावविश्व समजून घेण्याचीही गरज आहे आणि त्यांच्या आवडीचाही विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सर, एक सगळ्यात महत्वाचा यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे ही जी मुलगी आहे, अल्पवयीन मुलगी आहे, आणि ही क्राईम डायरी किंवा अशी जे काही शो होतात टी व्ही चॅनल्सवरती ही ती नेहमी पाहत होती आणि ज्यानंतर ही घटना घडल्यानंतर जेव्हा तिने आईला गळा आवळल्यानंतर तिने जेवढे काही एव्हिडन्स होते ते खूप खुबीने तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने सगळा हा प्रयत्न करून तिने आईची हत्या नाही तर तिने आत्महत्या केली आईने असं तिला दाखवण्याचा जो प्रयत्न केला, हे नक्की तिने कशा पद्धतीने नाही तिनं आईला घाबरून नंतर आत्महत्या केल्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केला हे खरं आहे, परंतु ती कुठलेही क्राईम बघून तिनं केला असं काही निष्पन्न झालेलं नाही. ती शाळेमध्ये अत्यंत स्कॉलर विद्यार्थिनी आहे आणि विधी संघर्षित आहे, त्यामुळं असं म्हणता येणार नाही की तिनं कुठलं तरी घटना बघून, कारण ही सडन घडलेली घटना आहे आणि सडन कॉज ऑफ कारण असल्यामुळे, सडन घडलेली घटना असल्यामुळे तसं काही म्हणता येणार नाही. सर, आता नक्की पुढचा तपास कशा पद्धतीने केले, कारण तिचे नातेवाईक आहेत, मुलगी सध्या कोणाकडे आहे, आपण त्याचा तपास कशा पद्धतीने करू? ते विधी संघर्षित बालक आहे आणि त्यामुळं त्यांना सध्या पालकांच्या जवळच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ज्युव्हेनाईल जस्टिस प्रमाणे, ऍक्ट प्रमाणे, त्याप्रमाणे करण्यात येईल. पण सर, ही संपूर्ण घटना बघता तुम्ही काय म्हणाला की ज्या पद्धतीने आईने जो तगादा लावला होता आणि मुलगी डॉक्टर होण्यासाठी जे म्हटलं गेलं होतं त्याचा सगळ्याचा विचार करता, मानसिक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही काय सांगाल की ही परिस्थिती बघून तुम्ही म्हणजे नागरिकांच्या बाबतीत कशा पद्धतीने आता पुढचे प्रयत्न केले गेले पाहिजे? असं नाही, या बाबतीमध्ये आपण वारंवार लोकांना आपण प्रबोधनही करत असतो या बाबतीमध्ये. खरंय विनय, अत्यंत महत्वाचा मुद्दा ते आता सांगतायत पोलीस अधिकारी, पण आपण थेट जातो यानंतर लोकसभेत. सुप्रिया सुळे खासदार काय बोलतात आपण थेट ऐकूयात. सर, ऍज यू आर अवेअर दॅट एव्हरी 3 years देर इज अ रिव्ह्यू, आय वॉन्टेड अ पॉइंटेड क्वेश्चन टू दिस गव्हर्नमेंट दॅट एव्हरी 3 year रिव्ह्यू आपने किया है कि नहीं किया है, और किया है तो हमारे साथ आपने शेयर क्यों नहीं किया है? क्योंकि मेरे पढ़ने में आया था कि जो क्रीमी लेयर के रिकमेंडेशंस है, गणेश सिंह जी यहाँ है कि नहीं मुझे पता है, गणेश सिंह जी शायद उस, प्लीज़ करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, गणेश सिंह जी वो का एक जो ओबीसी की जी कमेटी थी उसका रिकमेंडेशन शायद आप ही ने किया था, आप चेयरमैन थे उस कमेटी में, शायद हटाए गए कि हट गए मुझे पता नहीं क्या हुआ, दैट इज़ द इंटरनल मैटर ऑफ द बीजेपी, वो मुझे पता नहीं, लेकिन कुछ हुआ था तो ऐसा पेपर में तो आया था. अभी सब चीज़ सही होती कि नहीं मुझे पता नहीं, बहुत वरिष्ठ नेता है वो पार्लियामेंट में. सो गणेश सिंह जी ने जो रिकमेंडेशन किया था क्रीमी लेयर का, उसका आगे क्या हुआ और हटाया नहीं हटाया जो भी है वो आपका अंदर का मामला है, लेकिन ये ओबीसी कमेटी का जो रिकमेंडेशन है, जो इतना प्यार से बोल रहे थे भूपेंद्र जी ओबीसी के लिए, पीड़ित वंचित शोषित के लिए, तो इसका क्लैरिफिकेशन और क्रीमी लेयर का रिकमेंडेशन का भी क्या हुआ, और 3 साल जो रिव्यू करे, अभी 7 साल हो गए आपकी सरकार है, कितनी बार रिव्यू है, इफ़ यू कुड काइंडली सर गिव मी अ दिस, वो EWS की बात कर रहे थे. वेरी गुड, वेरी वेरी गुड सजेशन, अच्छा हम सब ने सपोर्ट किया था. एक रितेश पांडे जी है यहाँ, उन्होंने भी कहा था, उनका ही एक सवाल है पार्लियामेंट में, वो जो EWS वाला है, और वो सवाल मैं टेबल कर सकती हूँ. उसने ऐसे लिखा है सर कि EWS को दैट इकोनॉमिकली बैकवर्ड व्हाट दे आर गिविंग रिजर्वेशन, भूपेंद्र यादव जी मेंशन्ड अबाउट इट इन हिज स्पीच, तो इन दैट स्पीच ही सजेस्टेड दैट वी हैव डन वंडरफुल वर्क. From according to the data of this government, which I can table, I have that question, it is Ritesh Pandeji's question, that after giving that reservation, government India has no clue what are the social audit of that. They have no clue, similar question about the tribal outcome. So no social audit has been done. The lady who spoke first said that she will be sharing, means which I'm presuming is the first speaker, so BJP will give that imperial data to us. So I am completely confused in this debate because I am getting very mixed signals. The whole confusion has started in Maharashtra, sir.
हमारे तब के मुख्यमंत्री व्हेन ही न्यू दैट 103 कॉन्स्टिट्यूशन विल बी एन इश्यू, फिर भी महाराष्ट्र सरकार ने केंद्र सरकार को रिकमेंडेशन बोला, दैट इज द फर्स्ट। तो उस झूठ में हम लोग फंस गए, हमने विश्वास कर दिया कि शायद उन्होंने, मतलब वहां भी उनकी सरकार यहां भी उनकी सरकार, उन्होंने कुछ डिसाइड किया होगा। तो महाराष्ट्र में 2018 में मराठा आरक्षण के लिए इन वन वॉइस वन वोट द रिकमेंडेशन वॉज सेंड बाय द देन लेड बीजेपी गवर्नमेंट विच वॉज स्ट्रक डाउन अनफॉर्चुनेटली बिकॉज ऑफ द मिसहैंडलिंग ऑफ दैट गवर्नमेंट विच इज अ फैक्ट, दैट्स वाई दे आर डूइंग दिस आफ्टर द रिकमेंडेशन मेड करेक्शन सजेस्टेड बाय ऑनरेबल उद्धव ठाकरे, अजीत पवार एंड अशोक चव्हाण। दिस इज द रियलिटी ऑफ टाउन टुडे। सो दिस चेंज इज ओनली कमिंग बिकॉज ऑफ दिस इंटरवेंशन विद द प्राइम मिनिस्टर दैट, but it is again half-handed because it will not complete it, because this 50% issue will still be a big problem for us. So how are they going to address this? Another question which he talked about, which Bhupender ji ne bahut acha bol rahe the, wo he has made some other he was talking about the intent. He says legislative intent, intent to sabhi ka acha hai, nobody is challenging anybody's intent here. And he said two judges, Mr. Bhushan and Mr. Nazir, do ki baat kar rahe the, लेकिन देवर थ्री ओवर प्रिवेल, मेजोरिटी प्रिवेल्स, राइट सर? 303 प्रिवेल्स 101 ईयर। सो हम भी करें नो, द वे ही वॉज डिफेंडिंग हिज गवर्नमेंट बाई सेइंग टू जजेस सपोर्टेड अस, टू जजेस, अरे दो किए लेकिन तीन तो खिलाफ बोले ना, उस तीन का कुछ बोले भी नहीं वो जजमेंट में। एंड इट्स मेजोरिटी विंस वेदर यू लाइक इन और नॉट। हम लोग कितना आपको सजेस्ट करते हैं अच्छी अच्छी चीजें, आप कहाँ हमारी रिकमेंडेशन दे देते, 303 है तो मान लाना पड़ता है। तो भूपेंद्र यादव जी कितना दो का बोले, इंटेंट, इंटेंट इज वेरी गुड, सभी का तो इंटेंट अच्छा ही है ना, लेकिन तीन जज ना बोले, वो बोलना शायद भूल गए, एंड मेजोरिटी विन्स अनफॉर्चुनेटली इन अ डेमोक्रेसी। सो आई थिंक दैट इज समथिंग विच गवर्नमेंट नीड्स टू इंट्रोस्पेक्ट एंड क्लेरिफाई। नाउ धनगर और आदिवासियों के बारे में अगेन देर इज अ कॉन्फ्लिक्ट इन दिस गवर्नमेंट। ओबीसी का तो किया ही किया, दैट मेस दे हैव क्रिएटेड, आफ्टर क्रिएटिंग दैट मेस सेम थिंग दे हैव डन विद धनगर सर। इन धनगर एंड आदिवासी जो बोल रहे थे राउत जी, वो भी बात सही है, मुझे अभी भी इलेक्शन में याद है, मेरे निर्वाचन क्षेत्र में आए थे वो, छह छह मंत्री आए थे पिछले साल, उसके पहले भी आए थे, और उसके बाद वो जो ग्रस्त 2014 में आए थे, उन्होंने भाषण किया था और कहा था कि हमारी सरकार आएगी पहले कैबिनेट में धनगर समाज को हम आरक्षण दे देंगे। और हमारी बहन है कि नहीं यहाँ मई जी, नंदुरबार की, जो बीजेपी से अभी चुन के आई है, तभी एनसीपी में थी, उन्होंने उसका विरोध किया था। तो दिस इज अगेन लिटिल कंफ्यूजन, सी आई एम सो कंफ्यूज विद दिस यूटर्न सरकार सर, आई एम वेरी कंफ्यूज सर, बिकॉज इन देयर ओन पार्टी देर आर टू व्यूज, देयर चीफ मिनिस्टर इज सेइंग, हु वॉज द देन चीफ मिनिस्टर, देयर इन फर्स्ट कैबिनेट धनगर को आरक्षण दे देंगे, उसके साथ हर हफ्ते एक कैबिनेट होती है, पांच साल का आप ही हिसाब करते, मेरे तो इतना गणित नहीं आता। सो हर साल में एक कैबिनेट हर हफ्ते में, पांच साल उनकी सरकार चली, एक कैबिनेट भी धनगर आरक्षण नहीं हुआ। और उनकी सरकार की ही एक महिला सांसद है, बहुत अच्छी है, सुशिक्षित है, और उन्होंने कहा कि आदिवासी, सो आदिवासी और हम लोग, जो राउत जी ने कहा वो बात सही है, हम दूसरे का कुछ नहीं चाहते, हर एक का हक है। तो अगर आदिवासी का लेके ना धनगर का देना चाहते हैं, ना धनगर और ओबीसी का लेके मराठा, हम कुछ नहीं ऐसे करना चाहते, हर एक का हक देना माए बाप सरकार की जिम्मेदारी, इसीलिए तो माए बाप सरकार कहते हैं। तो मेरी इतनी रिक्वेस्ट इस सरकार को है कि टू पॉइंटेड क्वेश्चन, कि इंपेरिकल डेटा जो आपके आप ही के सांसद ने कहा है कि वो दे देंगे, तो आप कब दे देंगे, नहीं तो हमारे भुजबल साहब बहुत खुश हो जाएंगे, बहुत दिन से रुके हुए हैं सरकार। और माननीय हमारे मुख्यमंत्री जी ने 1 अगस्त को माननीय प्रधानमंत्री जी को भी खत लिखा है कि ये डेटा दे दीजिए, हमारी पूरी ओबीसी का जो रिजर्वेशन है वो दिक्कत में आ गया है। तो उस खत, वो एक खत, उसका जवाब आप दीजिए। दूसरा, ये जो केस हम हारे हैं उसके लिए हम आप हमारे साथ खड़े रहिए, और जो भी है पाटीदार है, हरियाणा में होंगे, महाराष्ट्र में होंगे, बहुत सारे लोगों को जो रिजर्वेशन की जो मांग है, सबसे ज्यादा अच्छे इस देश में कभी आंदोलन हुआ है वो महाराष्ट्र में हुआ है, एक कचरा भी नहीं वहां पड़ता था, सबने देखा है वो मराठा समाज के जो आंदोलन चले, बहुत अच्छे करे। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या लोकसभेत सुरू असलेली ही चर्चा आणि यानंतर इतरही बातम्यांसह पुन्हा आपण भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत।